पहिल्यांदा एकतर राजश्री मराठी अल्बमचा चॅनल सगळे जे ऐकतात बघतात त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे. आज आमचा केतकी हा अल्बम प्रसिद्ध झाला, सगळ्यांच्या समोर आला, तर तो जरूर जरूर सगळ्यांनी ऐकावा, त्याचा आनंद घ्यावा. आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की तो सी डी सगळ्यांनी विकत घ्यावी आणि जरूर जरूर ती ऐकावी, तुम्हाला खूप मजा येईल ह्याची गॅरंटी मी देतो. केतकीविषयी काय सांग? केतकी हा अल्बम एक म्हणजे ऑफकोर्स केतकी हे नाव असलं, केतकी हे फूल असतं, सुवासिक फूल आहे आणि तो ऑफकोर्स तिचं नावही केतकी आहे. केतकी माटेगावकर तिने अप्रतिम गायलेला आहे हा. ती अभिनेत्री म्हणून तर प्रसिद्ध आहे पण गायिका म्हणूनही तिचं तेवढंच कर्तृत्व आहे. ती रियाज करणारी गायिका आहे त्यामुळे ह्याला मी मुद्दामून वजन देतो की अशा ह्याच्यामध्ये तिने ते केलेलं आहे आणि खूप मेहनत घेतली तिने हा प्रत्येक गाणं म्हणण्यासाठी. आणि ती प्रोसेस सगळी अनुभवताना मलाही खूप मजा आली. म्हणजे शंकर म्हणा किंवा जसराजी म्हणा आशा भोसले म्हणा हे सगळे दिग्गजांबरोबर मी कामं करत केली, अनेक वर्ष करत आलो, पण आज एका तरुण गायिकेबरोबर काम करताना मला पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटलं. पुन्हा एक नवीन ऊर्जा आली आणि ती ऊर्जा डेफिनेटली ह्या नवीन गायकांकडून मिळत असते आणि ती पण मला मिळाली. सो आय एन्जॉयड दिस प्रोसेस अ लॉट. पण आपण जर केतकीचा विचार केला तर केतकी आणि प्रेम असं कुठेतरी एक समीकरण तयार झालेलं आहे आणि त्या धर्तीवरचीच ही गाणी तिने गायली. यस यस यस. तर हे कुठेतरी कसं जुळवून आले? हां, आता कसं आहे म्हणलं तर मला वेड लागेल प्रेमाचं हे तिचं गाणं सगळ्यांना माहिती आहे. ऑफकोर्स तिचं वय लक्षात घेतलं, तिच्यातली चुलबुल जी काय केतकी आहे ते जर आपण लक्षात घेतलं तर डेफिनेटली कुठेतरी असं वाटायचं की ती प्रेम ही भावना व्यक्त व्हायला हवी. आणि माझ्या मते प्रेम ही भावना कुठेतरी त्यातला जो शृंगार आहे तो एका वेगळ्या अंदाजाने पण अनेक ठिकाणी तो प्रसिद्ध होत असतो, तसं नको होतं मला. मला कुठेतरी तिच्यामधला जो एक सात्विक शृंगार आहे, तिच्यामधला जो एक निरागसता आहे, ती पण त्या भावनेतून व्यक्त व्हावी असं मला सारखं वाटत होतं. तिचं कॅरेक्टर स्वतःचं तसं आहे, त्यामुळे ती गाणी निवडताना, ती गाणी कंपोज करताना हा डोक्यात सदैव विचार होता. आणि ऑफकोर्स ते तसंच होत गेलं आणि तशीच गाणी झाली. म्हणजे ह्या गाण्यामध्ये 8 वेगवेगळ्या स्त्रिया आहेत, 8 वेगवेगळ्या मुली आहेत, 8 वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत आणि त्या प्रत्येक कॅरेक्टर आपल्या एक प्रेमाचं एक वेगळं स्वरूप सांगते. आणि पुन्हा प्रत्येक गाणं हे वेगळ्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे गझल आहे, त्याच्यामध्ये पॉप आहे, त्याच्यामध्ये एक उडतं चालीचं गाणं आहे, विरह आहे, नंतर लोकसंगीतासारखा बाज आहे, जॅज आहे, त्यामुळे वेगवेगळी आम्ही जॉनर्स वापरले पण त्या जॉनरमध्ये प्रेम व्यक्त केलं. सो इट्स अ डिफरंट थिंग. 8 गाणी वेगळी झाली. पण मला इथे महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की केतकीचीच निवड का? हां नाही, ऑफकोर्स सुरुवातीला केतकीचीच निवड झाली होती की केतकीसाठी काहीतरी करायचं अशी सुरुवात होती. मग तिच्यासाठी काय करायचं असं ते पुढे होत गेलं. त्यामुळे केतकी म्हणजे आधी माझ्या डोक्यात गाणी आली आणि मग त्याच्यासाठी गायक निवडला असं नाही, तर केतकीला समोर ठेवून ही गाणी केली गेली, त्यामुळे ते आणखी एक वेगळा त्याचा इम्पॅक्ट झाला, त्यामुळे ती जास्त ॲप्रोप्रिएट होत गेली. त्यामुळे केतकी हा आधी विषय होता, मग त्याच्यासाठी गाणी. पुढे आम्हाला काय ऐकायला मिळणार? पुढे आता हां प्रोजेक्ट्स, आता मी एक सगळ्यांना माहिती आहे वैभव जोशी म्हणून प्रसिद्ध कवी आहेत आणि खूप चांगला लेखक आहे तो, तो आणि मी दोघं मिळून एक आता लाईव्ह प्रोग्राम प्लॅन करतो एका वेगळ्याच विषयावरचा. लवकरच रसिकांच्या भेटीला आम्ही दोघंही येऊ, सोबत संजीव अभ्यंकर पण असण्याची शक्यता आहे, आम्ही त्यांच्याशीही बोललो आहे. आणि आम्ही एक तिघं मिळून स्टेजवरती आता लाईव्ह प्रोग्राम, कारण काय नुसत्या नवीन गाण्यांचे किंवा असे प्रोग्राम होत असतात जुन्या गाण्यांचे लाईट म्युझिकचे प्रोग्राम, तसा न होता एक वेगळा विषय घेऊन त्या विषयाशी निगडीत असलेली वेगवेगळी गाणी आणि तो विषय फुलवत नेण्याचा असं लाईव्ह प्रोग्राम. आणि तो पुन्हा फिक्स्ड असेल असं नाही, प्रत्येक वेळेला तो प्रोग्राम तुम्हाला क्लासिकल म्युझिकसारखा वेगळा जसा अंदाज असतो, प्रत्येक वेळेला राग जसा वेगळा गायला जातो तसा तो प्रोग्राम वेगवेगळा असेल. त्यामुळे ते एक नवीन चालू आहे काम, ते जवळ लवकरात लवकर येईल, जुलै ऑगस्टमध्ये ते रसिकांच्या भेटीला येईल. मी सर्व रसिकांना सांगेन की ही केतकी अल्बममधली जी गाणी आहेत ती जरूर ती सी डी तुम्ही विकत घ्या, ती विविध पद्धतीने ऑफिशियल साईटवरून डाउनलोड करा आणि ती ऐका आणि ऐकल्यानंतर तुम्हाला कशी वाटतात त्याचा प्रतिसाद निश्चित आम्हाला या राजश्री ह्याच्यातर्फे आम्हाला जरूर कळवा. आम्हाला आनंदच वाटेल, तुमच्या प्रतिसादाची मी निश्चित वाट बघतो आहे, आम्ही सगळेजण वाट बघतो आहे. थँक्यू.